सांगली इचलकरांची एसटी बसमध्ये अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून चाळीस हजारांची रोकड हातोहात केली लंपास जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला कोल्हापूर जिल्हा सांगली येथील महिला सांगली इचलकरंजी एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल बेचाळीस शहात्तरमधून प्रवास करत असताना अंकली ते जयसिंगपूर दरम्यान पर्समधून चाळीस हजारांची रोकड चोरीस गेली असल्याचं निदर्शनास येताच महिलेने सदर घटनेची माहिती एस टी बसमधील कंडक्टर यांना दिली कंडक्टरने एस टी बस चालकास बस जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे घेण्यास सांगितलं जयसिंगपूर पोलिसांनी बसमधील प्रवाशांकडे तपासणी केली या दरम्यान कंडक्टरने बसमधून बावीस प्रवासी जयसिंगपूर बस स्थानकात तर एक महिला अंकली येथे उतरली असल्याचं पोलिसांना सांगितलंय याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर